नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण जांभळाच्या झाडापासून किती फायदे आहेत याची आज माहिती बघणार आहोत म्हणजे मित्रांनो जांभळाच्या बियापासून पावडर बनतं परत जांभळाची जी झाडाची साल असते त्याचे फायदे परत जांभळाच्या बियाचा आजू मधुमेहासाठी खूप चांगला फायदा होतो याची आज सविस्तर माहिती बघणार आहोत तर मित्रां मित्रांनो यामध्ये जे येतं ते जांभळाचे कुठल्या आजारासाठी आपण उपयुक्त करतो याची आज सविस्तर माहिती बघणार आहोत हे बघा सर्वप्रथम हे पिंपल्सवर जांभूळ ठरते प्रभावी म्हणजे पिंपल्स जे तुमच्या चेहऱ्यावर येतात त्याच्यासाठी ते चा खूप चांगलं आहे रक्त शुद्ध होते म्हणजे आपल्या जांभूळ जर आपण खाल्लं तर आपलं रक्तही शुद्ध होतं तसंच डोळ्याच्या समस्येवर पण त्याचा रामबाण उपाय आहे म्हणजे तुमच्या डोळ्याला तुम्हाला जर अंध दिसा असेल किंवा तुम्हाला थोडा डोळ्याचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्ही जांभूळ हे खाऊ शकतात नंतर काना आजारावर पण जांभूळे फायदेशीर आहेत तसेच दात दुखासाठी पण जांभू खूप फायदेशीर आहे म्हणजे तुमचे दात दुखीचा प्रॉब्लेम जर असेल तर त्यासाठी तुम्ही जर जांभू हे सेवन केलं तर तुमचा त्याच्यामध्ये पण खूप मोठा फायदा होऊ शकतो तसेच तोंडाच्या आलसरासाठी जांभळाचा पानाचा वापर म्हणजे तोंडाच्या आल आल्सरसाठी जे तोंड उलतं किंवा आतून जे तोंडाला आपल्याला त्रास होतो त्याचे जर आपण पानं सेवन केले किंवा चावन केलं तर त्याचा पण आपल्यावर फायदा होतो तसेच जुलाबवर पण फायदेशीर आहे तसं मूळ पण फायदेशीर आहे तसं किडनी स्टोन किडनी स्टोन हा आजकाल खूप वाढत चाललेला आजार आहे तर त्याच्यावर पण जांभळाचा खूप मोठा फायदा होऊ शकतो तसं मधुमेहासाठी पण जांभूळ हे खूप उपयुक्त आहे तर मित्रांनो हे जे आहेत याच्यासाठी आपण जांभळाचा उपयोग करू शकतो पण याचा उपयोग कसा केला पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणसाल की मित्रांनो आता जांभूळ आहे हे कसं सेवन केलं पाहिजे उद्या तुम्हाला मधुमेह आहे तर त्याचा तुम्ही कुठल्या प्रकारे वापर केला पाहिजे याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत डोळ्याच्या समस्यावर आपण कसं त्याचा उपयोग केला पाहिजे डोळ्यात जळजळ गाळ आणि वेदना ह्या समस्या सातत्याने होत असतात सतत इलेक्ट्रॉनिक स्क्रीनसमोर बसणे डोळ्यासाठी धोकादायक आहेत लहान मुले असतात किंवा प्रौढ प्रत्येकाला डोळ्याशी संबंधित समस्या जाणवतात याकरता जांभू हे एक प्रभावी फळ आहे चारशे मिली पाण्यात जांभळासाठी पंधरा ते वीस मऊ पाने शिजावे म्हणजे पंधरा ते वीस जे जांभळाचे पाणी असतात ते शिजवावे हे पाणी एका चतुर्थ शिल्लक राहील हे पाणी थंड करून घ्यावे आणि डोळ्या धुवा डोळ्याच्या समस्या दूर होतात म्हणजे त्याचे पाणी येते त्याची ते जी वाफ असते वाफ ती वाफ आपल्या डोळ्यासमोर घेणे याने आपल्या डोळ्याचा आजार कमी होतो नंतर मित्रांनो जे आता ते दात दुःखीसाठी याचा कसा उपयोग केला पाहिजे आजकाल दात दुख देखील खूप मोठी समस्या आहे यावर जांभूळ चांगले कार्य करते जांभळाची चव ही तुरट असते त्यामुळे दाताच्या समस्यापासून आराम मिळण्यासाठी याचा वापर फायदेशीर ठरतो यासाठी जांभळाचे पाने जाळून त्याची राख करणे म्हणजे तुमच्या जांभळाचे जे पानं आहेत त्याची जाळून राख करणे पेस्टप्रमाणे दातावर ते हिरड्यावर चोळल्याने दात हिरड्या मजबूत होतात म्हणजे त्याची आपण जी पेस्ट करायची म्हणजे जी राख असती जांभळाची जी राख असते त्या पानाची तिची पेस्ट करायची आणि ती आपल्या हिरड्यापशी दातापशी लावायची त्याने करून तुमच्या दाताची समस्या पण दूर होईल नंतर मित्रांनो येतो मुळवेद मूळवेधी एक समस्या चांग चांगली मोठीच आहे जी कोणालाही त्रास देऊ शकते यामधले स्पुल्ट रक्तही पडते त्यामुळे खूप त्रास होतो मूळवेध्या असल्या जांभळाच्या फु फुलाचे वीस मिली रसात थोडी साखर मिळावी हे दिवसातून तीन वेळा प्याल्याने मूळव्याधातून होणारा रक्तस्राव थांबतो यासोबतच दहा ग्रॅम जांभळाची पाने अडीचशे मिली गाईच्या दुधात मिसळून प्याल्याने मूळ समस्या पण दूर होते दिवसातून तीन वेळा सलग सात दिवस याचं सेवन करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आता मित्रांनो येतो किडनी स्टोन आता किडनी स्टोनसाठी आपण काय केलं पाहिजे किडनी स्टोनची समस्या देखील आजकाल खूप मोठी आहे यासाठी पिकलेले जांभूळ खाल्ल्याने किडनी स्टोन विरघळण्यासाठी फायदा होतं यासोबतच जांभळाचे दहा मिली रसात थोडंसं खडे मीठ मिसाळा आणि ते दिवसातून दोन दो ते तीन वेळा पेल्याने मुत्रामागत अडकलेले खडे फुटतात आणि लबीरसोबत ते बाहेर पडतात आता मित्रांनो सगळ्यात शेवट म्हणजे मधुमेह आता याच्यासाठी जांभू हे सगळ्यात उपयुक्त असं त्याचा फायदा आहे तर जांभळासाठी हायपोग्लिनिसिन गुणधर्म असतात जांभळामध्ये हायपोलोगिसिनिक गुणधर्म असतात याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर तीस टक्क्यापर्यंत कमी होण्याचा फायदेशीर उपयोग ठरतो जांभळाच्या बियामध्ये अल्कडाई असतात जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात जांभळाचे पावडरचे सेवन केल्याने मधुमेहाच्या समस्यापासून मुक्ती मिळते तसेच रक्तातील साखर कमी होण्यास फायदा होतो तसेच तुम्ही मधुमेहाचे औषध घेत असाल तर हे जांभळाचे पावडरचे सेवन करू शकतात तर मित्रांनो ही झाली आपल्याला जांभळाच्या झाडापासून मिळ मिळणारे फायदे आणि इथून कसे केले पाहिजे याची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद